मित्रांनो, मी तुमचा वैभव। मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ खूप भारी होणार आहे, कारण आज आहे धयंडी आणि आज मी आलो आहे माझगाव ताडवडी या गोविंदा पथकासोबत। तर आजचा दिवस आपला खूप खास आहे, कारण आज आपण पूर्ण दिवस माझगाव ताडवडी या गोविंदा पथकासोबत घालवणार आहे। तर कसा होतोय व्हिडिओ मलाही ठाऊक नाही आहे, पहिल्यांदा माझा अनुभव असणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे गणराया, माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा गोविंदा आज दही गाल्याच्या निमित्ताने मुंबई ठाणे येथे दही अंडी फोडायला निघालेला आहे। आमच्या हातून काही चुकी झाली असेल तर क्षमा कर, आणि सदैव जसं आमच्या पाठीशी उभा राहतोस तसा पाठीशी उभा राहा। जे काही आम्ही थर लावू ते थर रचू, ते आम्हाला थर रचून आम्हाला उतरण्याची शक्ती दे। सर्व बाळगोपाळांना सुखरूपने आणि सुखरूपान कसल्याही प्रकारचं धडपड बडजड न होता तुमची शक्ती आमच्या अंगी मिळव, आणि सगळ्यांना व्यवस्थित थर लावून उतरण्याची शक्ती दे। गणपती बाप्पा कृष्ण महाराज की जय। पहिला ठाण्याला जाणार आणि मग ठाण्यावरनं मग आपण इकडे येणार, गोळवाडा परेल एसी मार्केट, म्हणजे ठाण्यावरनं इकडे येणार। आपण पहिले इकडून ठाण्याला जायचं, डायरेक्ट जाणार तिकडे, म्हणजे सलामी जाणार पहिले तिथे, मग डायरेक्ट पहिले नऊ ट्राय करणार पूर्ण प्रॉपर। आता इथे आठ लावणार तिथे हंडी फोडणार की फक्त सलामी द्यायची, ती हंडी फोडायची आहे ना आता मानायची आहे, मानायची हंडी ना नाही खा खा कसा दे रे हा दे दे पुढे चांगलं तयार झालं तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा विराज योगी राज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की जय। साईनाथ महाराज की जय। श्री साई बाबा, माझगाव दक्षिण भाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गोविंदा आज काही कालेच्या निमित्ताने दह्यांनी फोडायला मुंबई ठाणे येथे जात आहे। तुम्ही सदैव आमच्या पाठीशी जसे उभे राहता तसे आमच्या पाठीशी उभे राहा, मुलांना आशीर्वाद द्या, व्यवस्थित थर लावून उतरण्याची त्यांना शक्ती द्या। प्रत्येक मुलगा कसा सुखरूप जातो तसा सुखरूप घरपर्यंत येऊन दे अशी आम्हाला शक्ती द्या। आम्हाला जरा संरक्षण करा। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगी राज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की जय। साईनाथ महाराज की जय। माझा टॉपर आहे ना, कितव्या थरावर चढणार तू? बोल बोल काय नव्या थरावर, भीती नाही वाटत तुला? कसं वाटतं वरती गेलं?
कसं वाटतं तुला वरती गेल्यावर? मस्त वाटतं ना, मस्त मज्जा करू आज. चल तुम्ही जे पप्पा आहे ना, तुम्हाला कसं वाटतं मग तुमची मुलगी एवढ्या काय ना? आता ऍक्च्युअली सेफ्टी वगैरे असते ना आताची, काय इश्यू नाही. कॉन्फिडन्स सगळ्यांवर असतो ना आमचा. आमच्या दुसऱ्यांसारखे भाडेवाले पोरं नाहीत, सगळे आमचे भावच आहेत एरियातले, इकडचे बाजूबाजू राहणार आहेत सगळे. मंडळावर विश्वास आहे त्याच्यामुळे आम्ही बिंदास असतो. किती वर्ष आधीपासून पाठवतात ते? मी माझी मला 20-25 वर्ष आली. 20 आणि बाळाला? तिला आता 2 वर्ष आली. 2 वर्ष 2 वर्ष झाली चढते ती, गेल्या वर्षी पण चढलेली. मस्त मस्त. नाव काय तुझं बाळा? अंशुल रुपये शिर्के. तू किती वेळ चढतो? तू किती वेळ थरावर चढतो? 8व्या. सेकंड टॉपर? सेकंड टॉपर. भीती नाही वाटत तुला? वरती गेलो कसं वाटतं? तीन वर्षापासून इकडे. किती महिने आधी प्रॅक्टिस चालू झाली होती? जून मध्ये झालेली. जून मध्ये झालेली. दरवर्षी सराव असतो ना प्रॉपर? जय. कितवीला आहेस तू? 6वी 6वीला. लावणार का आणि त्यांचाच रेकॉर्ड ते मोडतील का हे पाहण्यासारखं असणार आहे. कॅमेरा पर्सन रोहन सोबत अजय धनजे, TV9 मराठी, मुंबई. मानी जवळ आहे. पहिलं मान द्यायचाच आहे जागीचा. अरे तो हार होय त्याच्या हातात जो गेला कुठे Thank you.
दगडी फोडलेले आहे त्यांच्या मानाच्या, तिकडे त्यांनी सराव केलेला आहे तिथे, आणि इकडे एक फोडलेली त्यांचं इथं एक मानाची हंडी असते. सर्वात सकाळच्या पहिले इकडे होते लोक फोडतात. आता जाऊया पुढे, चला जाऊया. मित्रांनो, आता मी निघालो आहे ठाण्याला, तर इकडे हंडी पण मस्त फोडलेली आहे. 3-4 हंडी फोडली मानाच्या होते त्यांच्या. दरवर्षीप्रमाणे ते सकाळची इथे हंडी फोडूनच प्रवास चालू करतात. तर चला तर जाऊया आपण ठाण्याला जाऊया. आता इकडे आम्ही बसमध्ये बसेल आता, तर खूप भारी वाटत आहे, तर चला जाऊया. फायनली आम्ही आलेलो आहे बसमध्ये. आता प्रवास चालू होणार आहे. आपल्याला ठाण्याला जाणार आहे ना, ठाण्याला जाणार आहे, मग आम्ही परत तिकडून रिटर्न येणार आहे. 2-3 आहेत आणि बाकीच्या बाईकवरती असेल ना? 3 बस आहेत अजून बाकीच्या बाईकवरती येणार आहे गोविंदा साहेब. आणि प्रायव्हेट बसेस पण आहेत छोट्या छोट्या. मंडळी, आता मी पोहोचलेलो आहे ठाण्यामध्ये, पोहोचलेलो आहे. आता आपण कुठे चाललो आहे? आता आपण चाललो आहे नवापाड्याला. इथे बघूया किती शी ट्राय होत आहे, काय होत आहे ते. चला, तर सगळे इकडे आलेले आहेत गोविंदा. आम्ही आता पण जाऊया, पुढे जाऊया, तिकडे आपण ट्राय करणार आहेत. तर तुम्ही बघाच व्हिडिओ, जाऊया तिकडे. आता सगळे जातात आहे तिकडे, पाठी बघू शकता तुम्ही. सगळे गोविंद आहे. बसमधून आम्ही मगाशी उतरलो आणि इकडून आलो आहे आता मध्ये. राहुल साहेबांचं मनपूर्व हार्दिक स्वागत. आता सगळे शांत बसा. ताडवडीला मदत केला, माझगाव ताडवडी. उपस्थित आपले सर्व शांत बस, शांत बसा.
रेकॉर्ड सुरू झाला. पाऊससुद्धा थांबावं लागतं आणि दोन दोन तीन तीन तास थांबावं लागतं. त्यानंतर त्यांचे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते मला असं वाटतं की ह्या दिवसाला न ठेवता त्यांनी कोणता तरी एखादा दुसरा दिवस निवडावा, जेणेकरून इतर एवढे गोविंदा पथक आलेले आहेत आणि त्यांना उभं राहायला जागा नाही, चालायला जागा नाही, भर पाऊस पडतो आहे आणि अशा ह्याच्यामध्ये त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला आणि त्या दहीहंडीच्या मुलांना त्या बाळगोपाळांना उभं राहावं लागतं. तर आज खरं तर बाळगोपाळांचा दिवस आहे, दहीहंडीचा दिवस आहे. आज ह्या मुलांना खरं तर त्यांना पहिला थर लावून द्यायला पाहिजे आणि तुमचे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते तुम्ही दुसऱ्या दोन कुठे घेऊ शकता, कारण एवढी मंडळं आली आहेत की वेळही नाही त्यांच्याकडे. म्हणजे जर त्या मुलांनी लवकर थर लावले तर दुसऱ्या मंडळांना यायला मिळेल. ही खूप मोठी म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. सर अजून एक गोष्ट सांगा की आपण सगळं आयोजन बघतोय, आजचा तुम्ही बोलला जसा आजचा दिवस आपला आहे, काय बदल व्हायला पाहिजे आणि काय बदल ह्या लोकांनी केले पाहिजे? ह्या दिवसाला आयोजकांनी सांस्कृतिक कार्यक्रम नाही ठेवले, खरं तर जास्तीत जास्त महत्त्व या दहीहंडीच्या मुलांना द्यायला पाहिजे, या बाळगोपाळांना द्यायला पाहिजे, या गोविंदांना द्यायला पाहिजे. जे बिचारे दोन दोन अडीच अडीच महिने प्रॅक्टिस करत आहेत ह्या अशा मंडळा अशा मुलांना त्यांनी आजच्या दिवसाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. असं नाही की ते आलेत आणि त्यांना दोन दोन तीन तीन तास त्यांना थांबवून ठेवले आणि नंतर त्यांना त्या ट्राय दिली आहेत, हे खूप चुकीचं होतं. एवढ्या
मजेदार जेवण सुख सुख वेगळं सुख आहे. कसं वाटतंय खूप वेळानंतर पावभाजी खायला भेटते? बोल ना बाबू. मस्त वाटते. तुला कसं वाटते बाबू? कसं झाली भाजी पावभाजी? चांगली झाली ना? युट्यूबला टाकणार आहे दादा. दादा एवढ्या वेळानंतर भरपूर दिवस म्हणजे अशी टेस्ट लय दिवसाने भेटली. दहिंडीमध्ये अशी टेस्ट भेटते? ह्याच्यामध्ये टेस्टच भेटत ना अशी. इथे बघ, इथे बसून खाली बसून मस्त मध्ये असे हे सुख कुठंच नाही भेटणार, खरंच नाही भेटणार. एक नंबर मजा आली भाई. एक नंबर हे बघा, ही मजाच वेगळी आहे. एवढ्या वेळानंतर तासानंतर जेवण वेगळं आहे. तासानंतर मेहनतीनंतर गोविंद असे खाली बसून जेवतात हे तू कुठे भेटणारच नाही. कुठेही शोधा. कॅमेरा लय मोठ्या फोटोग्राफरने पकडलेला आहे. प्रोफेशनल फोटोग्राफर आहे पाठीमागं. मग दाखवतो इकडे हे बघा फोटोग्राफर दोघं दोघं. कॅमेरामॅन माझे पर्सनल कॅमेरामॅन हे बघा प्रोफेशनल कॅमेरामॅन. चला पावभाजी खाऊया आपण. बाळा पाहू कॅमेरा. पावभाजी खाऊया आता आपण. चला धन्यवाद. कॉन्टॅक्ट करा कुणाला कॅमेरामॅन हवा असेल तर. हां तुला पण ना. आता मस्त आहे पावभाजी. आणि आज देखील आपण त्यांचा थरारा इथे पाहणार आहोत. मुंबईतील सगळ्यात जुनं पथक माझगाव ताडवाडी. इतर गोविंदा पथकांनी थोडंसं अजून जवळ यायचं आहे जेणेकरून गर्दी थोडीशी होईल आणि काही दुखापत कोणाला होणार नाही. मुंबईतल्या सगळ्या जुन्या पथकाच्या पाठीशी सगळेजण उभे राहायचं आहे. Oh, yeah.
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. मुंबईचा सगळ्यात सुर होणारा पदक माझा ताडवाडी याची यशस्वी सलामी. फायनली हा व्हिडिओ संपवायची वेळ आलेली आहे आणि हा इथे आता एक सलामी दिली. तुम्ही बघितली असाल या व्हिडिओच्या आधी. दादा कसा वाटला आजचा दिवस? आजचा दिवस खूप चांगला वाटला आणि पेशन्स काय असतात ना प्रत्येक गोविंदाला मी अनुभवलंय, आपण पण अनुभवलंय. दोन दोन तीन तीन तास उभं राहणं आपण फक्त आतापर्यंत ऐकत होतो पण अनुभवलं पण. आणि सगळ्यात महत्वाचं आपलं आपण जेव्हा आपल्या बाईकचा विषय तो तर तुम्हाला बाईक दादा आम्ही बाईक लावत होतो आम्ही बाईकवर होतो बाईक लावत होतो आणि ती बाईक शोधायला भाई ती गाडी शोधायला भेटतच नव्हती. वीस वीस मिनिटं तीस मिनिटं भाई अर्धा अर्धा तास आम्हाला गेला. दोन वेळ असं झालं तर पण खूप भारी वाटलं पण. आणि मित्रांनो हे माझं पहिल्यांदा होतं, फर्स्ट एक्सपिरियन्स होता की आपला माझगाव चाळवडी या गोविंदा पथकासोबत फिरायला. कारण मी कधी फिरलो नव्हतो म्हणजे असं वेगळ्या पथकासोबत. कारण मी आपण फिरायचो आपल्या पथकासोबत फिरायचो. मी चढलो पण लहानपणी दहीमध्ये सातव्या थरावरती आणि आजचा दिवस खूप भारी गेला. आणि माझगाव ताडवाडीने खूप जिद्दीने आठ लावले आणि तुम्ही नवव्याचे दोनदा अटेम्प्ट हे झाले फेल गेले पण काही नाही केले. जिद्दीने आठ ठर पण लावले कडक चोबे लगे. आणि हो दादाचं पण युट्यूब चॅनल आहे. दादा आपल्या चॅनलचं नाव काय? आपल्या चॅनलचं नाव आहे क केतनचा प्रवास अनुभवांचा. आणि माझा अजून एक दुसरा चॅनल आहे केतन सुनील मोरे. हे माझे दोन चॅनल आहेत. आणि पहिला वाला जो चॅनल आहे केतन सुनील मोरे हा बैलगाडा शर्यतीच्या रिलेटेड मी मुलाखती घेतो. बैलांचे ज्या इंटरनॅशनल बैल आहेत शर्यतीचे टॉपचे बैल आहेत त्यांच्या मुलाखती घेतो. आणि त्याचबरोबर केतनचा जो चॅनल आहे चॅनलचे लिंक मी खाली देईलच नक्की बघा. आणि आता एवढंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याची खूप मेहनत आहे. सकाळपासून पळतो आहे आम्ही एकत्र आहोत. हे सगळं चाललंय हे मित्रांनो हे सगळं तुमच्यासाठी चाललंय. फक्त काय थोडासा सपोर्ट पाहिजे तुमचा, तुमचं सहकार्य पाहिजे तर आम्ही नवीन नवीन व्हिडिओ असे तुमच्यासाठी आणत राहू. येस 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 नक्की. आता बाय बाय बाय.